नमस्कार मित्रांनो, पाहूया वर्तुळ या प्रकरणातील सराव संच 3.4 यातील प्रश्न क्रमांक 1। तर प्रश्न क्रमांक 1 हा दिलाय केंद्र ओ असलेल्या वर्तुळाची जीवा ए बी ची लांबी वर्तुळाच्या त्रिज्ये एवढी आहे। म्हणजे जी ही ए बी ही जीवा आहे याची लांबी काय आहे त्रिज्येच्या समान। त्रिज्या कोणती आहे? ए ओ आणि बी ओ ह्या दोन त्रिज्या आहेत, त्यांची लांबी त्यांच्या समान आहे। त्यावरून तुम्हाला काढायचे की कोण ए ओ बी चे माप, हा ए ओ बी म्हणजे या कोणाची माप। नंतर दुसरा दिलं ए सी बी म्हणजे हा ए सी बी ह्या कोणाची माप, आणि नंतर दिलं की कंस ए बी ह्या ए बीचे माप, आणि कंस ए सी बी हा ए सी बी यांची मापे काढायची आहे। मग काय करणार? तर ए ओ बी हा ए ओ बी हा काढताना काय करणार पा, या ठिकाणी सांगितलं आहे की या दोन जीवा ह्या त्रिज्या आहेत। कोणती? ए ओ आणि ओ बी ह्या दोन त्रिज्या आहेत आणि जीवा त्रिज्यांच्या समान आहे। म्हणजेच हा कोणता त्रिकोण होणार? समभुज त्रिकोण, इक्विलेटरल ट्रायंगल। म्हणजे याच्या प्रत्येक कोणाचे माप काय असणार? 60 अंश असणार। म्हणून हा किती अंशाचा? 60 अंशाचा। त्यावरून नंतर काढायचं आहे ए सी बी, मग हा ए सी बी आता हा ए सी बी याचे माप काय मिळणार? त्याने छेदलेल्या कंसाच्या समान। मग ह्या याचे माप काय असणार? केंद्रीय कोणाच्या समान, केंद्रीय कोण 60 अंश, म्हणजे हा कंस त्याने छेदलेला कंस पण 60 अंशाचा। आणि याच्या हा निम्मे असणार, कोणता? ए सी बी हा त्याच्या निम्मे असणार, म्हणजे हा मिळणार तुम्हाला 30 अंशाचा। आणि नंतर विचारलं आहे मग हा तुमचा ए बी 60, त्यावरून ए सी बी काय असणार? पूर्ण वर्तुळ 360 अंशाचा, त्यातनं 60 मायनस केला तर हा मिळणार तुमचा 300 अंशाचा। तर याप्रमाणे आपण ह्या उदाहरणाला सोडवणार आहोत। त्याआधी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। आणि विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या प्रश्नांची व्हिडिओ जर तुम्ही पाहिली नसतील तर वरच्या आय बटनला क्लिक करून तुम्ही ती व्हिडिओ पाहू शकता। मग मित्रांनो, पाहूया प्रश्नाची उकल। मग आता उकल यात काय करणार? सुरुवातीला आपण पहिला प्रश्न सोडवू। तर यात उकलमध्ये मग क्वेश्चन फर्स्ट म्हणजे पहिला क्वेश्चन, तर ए ओ बीचे माप काढायचे आहे। कुठे येतो? हा ए ओ बी। मग यात काय सांगितलं आहे की रेख याप्रमाणे, रेख ए ओ आणि ओ बी ह्या काय आहेत? समान आहेत। त्याप्रमाणे लिहू आपण की रेख ए ओ ही एकरूप रेख कोणाशी एकरूप आहे? ओ बी शी। कशावरनं ह्या एकरूप आहेत? तर ह्या एकाच वर्तुळातील त्रिज्या आहेत। ह्या काय आहेत? एकाच वर्तुळातील त्रिज्या आहेत, म्हणून दोघांचे मापे काय असणार? समान असणार। आणि नंतर या ठिकाणी सांगितलं आहे की हा ए बी, ह्या ए बी कोणाच्या समान आहे? तर लांबी वर्तुळाच्या त्रिज्या समान। म्हणून या ठिकाणी जीवा ए बी हा इक्वल आहे, बरोबर आहे कोणाच्या? तर त्रिज्येच्या, त्रिज्याच्या समान आहे। कोणती? जीवा ए बी हा इक्वल आहे त्रिज्येच्या। म्हणून या ठिकाणी म्हणून मिळणार काय? तर रेख म्हणजेच ए ओ एकरूप मिळणार तुमचा, बी ओ एकरूप असणार ए बी, बरोबर। ए ओ ओ बी आणि ए बी हे काय असणार? तिन्ही एकरूप असणार, म्हणजे ए ओ बी ओ आणि ए बी हे तिन्ही समान असतील। म्हणून आता तिन्ही समान आहेत, म्हणून काय मिळणार? दिलेला त्रिकोण कोणता? ए ओ बी, म्हणजेच त्रिकोण ए ओ बी हा कोणता त्रिकोण असणार? समभुज त्रिकोण आहे। आता हा मिळाला समभुज त्रिकोण। मग समभुज त्रिकोण आहे म्हणजे त्याचे सर्व कोणांचे मापे काय असणार? 60 अंशाची, ऑल अँगल आर 60 डिग्री, म्हणजे प्रत्येक कोणाचे माप काय असणार? 60 अंश। म्हणून तुम्ही या ठिकाणी लिहू शकणार की म्हणून कोण कोणता विचारला आहे? ए ओ बी, ए ओ बी बरोबर किती अंशाचा? तर 60 अंशाचा, म्हणजे हा मिळाला तुम्हाला 60 अंश। पहिला प्रश्न सोडविलेला आहे। मग आता पाहू आपण दुसरा प्रश्न। तर दुसरं म्हणजेच दुसरे उदाहरण, मग दुसरे उदाहरण आहे या ठिकाणी घेऊ दुसऱ्या प्रश्नाची उकल। तर यात काढायचं आहे ए सी बी,
म्हणजेच हा ए सी बी। आता हा कोण काढायचा आहे म्हणून आपण आधी माप काढून घेऊ ह्या कंसाचे। मग ह्या कंसाचे माप काय असणार, तर आपण ह्या कंसाचे माप मेजर कंस ए बी हा काय असणार, तर कोण ए ओ सीच्या समान असणार। कशावरनं समान असणार, तर लघु कंसाचे माप त्याने छेदलेल्या केंद्रीय कोणाच्या समान असते। म्हणून या ठिकाणी तुम्ही लिहिणार की मेजर कंस कोणता ए बी हा समान आहे, इक्वल आहे कोणाच्या, तर कोण ए ओ बीच्या, म्हणजेच कोण ए ओ बीचे माप जे असणार ते काय असणार, त्याच्या समान असणार। म्हणून या ठिकाणी तुम्ही याचे माप काय लिहिणार, म्हणून मेजर कंस ए बी बरोबर किती, तर याचे माप ए ओ बीच्या समान, म्हणजे हा असणार 60°। मग आता ए बीचे माप मिळाले 60°, हा मिळाला तुम्हाला 60°। आता 60°चा मिळाला, त्यावरून परत अंतर्लिखित कोणाच्या प्रमाणानुसार, अंतर्लिखित कोणाच्या प्रमाणानुसार काय मिळणार, तर मेजर कंस कोण ए सी बी हा काय असतो, हा असतो मेजर कंस ए बीचा। म्हणून या ठिकाणी लिहिणार की कोण ए सी बी, ए सी बी हा काय असतो, तर हाफ असतो म्हणजे निम्मे असतो मेजर कंस, ए बीच्या। हे कशावरनं मिळणार, तर हे मिळणार तुम्हाला अंतर्लिखित कोणाचे प्रमेय, हे अंतर्लिखित कोणाच्या प्रमयानुसार, मग अंतर्लिखित कोणाच्या प्रमयानुसार तुम्हाला मिळणार काय पा, ए सी बी, ए सी बी बरोबर काय असणार मेजर कंस ए बी, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही की म्हणून कोण ए सी बी हा बरोबर असणार 1/2 आणि याचे माप काय मिळाले 60°, म्हणजेच 60°। मग म्हणजेच काय मिळणार, तर म्हणून या ठिकाणी तुम्ही लिहू शकतात की मेजर कोण ए सी बी बरोबर किती असणार, याने याला भाग दिल्यास हा मिळणार 30°, म्हणजेच ए सी बी याचे माप काय मिळणार 30° मिळेल। त्याचप्रमाणे पाहूया तिसरा प्रश्न, पाहूया तिसरे उदाहरण। तर तिसरे उदाहरण दिले की कंस ए बीचे माप काढायचे आहे, मग या ठिकाणी आपण लिहू तिसरे उदाहरण। तर तिसरे उदाहरण ए बी, ए बीचे माप काय असणार 60°, तर या ठिकाणी आपण काढलेले आहेत। मग आता त्याला डिटेलमध्ये लिहू, तर याचे माप काय असणार पा 60°, म्हणजेच या ठिकाणी लिहिणार की मेजर कंस ए बी हा बरोबर आहे कोणाच्या, तर कंस कोण ए ओ बीच्या, कोण ए ओ बीच्या समान आहे। मग का समान आहे, तर ते ह्या ठिकाणी लिहू की हा कोण कोणता आहे, कंस कोणता आहे, लघु कंस आहे। म्हणून या ठिकाणी लिहिणार या ठिकाणी आपण लिहू की लघु कंसाचे माप, काय असतात त्याच्या संगत, संगत केंद्रीय कोणाच्या, समान मापा समान असते, म्हणजेच लघु कंसाचे माप त्याच्या संगत केंद्रीय कोणाच्या मापासमान असते, म्हणजे ज्याचा केंद्रीय कोण ए ओ बी। आता ह्या केंद्रीय कोणाचे माप 60°, म्हणजेच हा कंस ए बी केंद्रीय कोणाचे माप 60°, तर कंस ए बी किती अंशाचा 60°। म्हणून या ठिकाणी म्हणून तुम्ही लिहू शकतात की मेजर कंस ए बी बरोबर किती अंशाचा, तर 60°। मग याचेही माप मिळाले 60°। त्याचप्रमाणे आता घेऊ की कंस ए सी बी यांची मापे। आता कंस ए सी बी, हा कंस पा, याचे माप काढताना काय करणार, हा ए सी बी आणि हा ए बी मिळून किती होणार, पूर्ण सर्कल, आणि सर्कल किती असतो 360°। म्हणून या ठिकाणी आपण घेऊ चौथे उदाहरण। तर चौथे उदाहरण यात लिहिणार की मेजर कंस ए सी बी, अधिक मेजर कंस
हा कोणता ए बी मिळून होणार 360 अंश। दोघांची प्लस केल्यास मिळणार 360। मग आता यात मापे लिहून घेऊ, याचे माप माहिती नाही म्हणून हा मेजर कंस ए सी बी अधिक याचे माप मिळाले 60 अंश, म्हणजे हा 60 बरोबर 360। आता हा इकडे प्लस इकडे पाठवा, काय होणार मायनस, म्हणजेच 360 वजा 60, म्हणजेच किती मिळणार तो 300 अंश। म्हणजेच या ठिकाणी मेजर कंस ए सी बी काय मिळणार, म्हणजेच म्हणून की मेजर कंस ए सी बी बरोबर किती मिळणार 300 अंश। म्हणजेच या ठिकाणी पहा, पहिल्या कोणाचे माप ए ओ बी, ए ओ बीचे माप मिळाले 60 अंश, त्याचप्रमाणे ए सी बी, ए सी बी हा मिळाला 30 अंश, कंस ए बी हा मिळाला 60 अंश, आणि कंस ए सी बी, ए सी बी हा मिळाला 300 अंश। तर याप्रमाणे ह्या उदाहरणाला सोडवायचे असेल। मित्रांनो, परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या उदाहरणांसोबत। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळते। धन्यवाद।